नमस्कार, रश्मीरा किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण स्ट्रॉबेरी विथ क्रीम बनवणार आहोत. अगदी महाबळेश्वर पाचगणीला मिळते तसे, तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. इथे मी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिचे हे हिरवे देठ आपण अशा प्रकारे काढून टाकणार आहोत. आता आपल्या सर्व स्ट्रॉबेरीचे देठ काढून झालेले आहेत. आता आपण अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेतले आहेत. आता त्यातील अर्धी वाटी तुकडे आपण बाजूला करायचे आहेत. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि त्यामध्ये साधारण 5 चमचे साखर मी घालत आहे. साखरेचे प्रमाण स्ट्रॉबेरीच्या आंबटपणानुसार ठरवावे. आता आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया. मस्त स्ट्रॉबेरीचा क्रश तयार झाला आहे. आता मी याची चव पाहते. अजून थोडा गोडपणा वाढवण्यासाठी मी अजून 2 चमचे साखर यात घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेत आहे. मस्त गोडसर क्रश तयार आहे. आता आपण पुढची कृती पाहूया. इथे मी थोडे आईस क्यूब्स एका भांड्यात घेतले आहेत. क्रीम बनवण्यासाठी मी अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे. हे मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते. हे आपण पूर्ण वापरणार आहोत. या प्रमाणात स्ट्रॉबेरी विथ क्रीमचे 4 ग्लास तयार होतात. आता या बर्फाच्या तुकड्यांवर अशा प्रकारे एक पातेले ठेवायचे आहे आणि त्यात हे सर्व फ्रेश क्रीम आपण घालून घेणार आहोत. हे पातेले आणि बिटरची अटॅचमेंट मी फ्रीजरमध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवून थंड करून घेतले आहेत. त्यातच आपल्याला एक छोटी वाटी व्हिपिंग क्रीम घालायची आहे. व्हिपिंग क्रीममुळे मिश्रण घट्ट व्हायला मदत होते. आता बिटरच्या सहाय्याने हे क्रीम आपण बीट करून घेऊया. छान हलकं क्रीम तयार होण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. आता क्रीम फेटायला घेऊन 10 मिनिटे झाली आहेत. त्यात आता मी 1 चमचा पिठी साखर घालत आहे. आता परत आपण क्रीम फेटून घेणार आहोत. आता बघा आपलं किती छान क्रीम फेटून झालेलं आहे. त्याची अशी टोकं आली पाहिजेत. चमच्यात घेतलं तरी हे क्रीम पडत नाही आहे. अशा प्रकारे परफेक्ट क्रीम तयार झालेलं आहे. आता इथे मी 2 काचेचे उभे ग्लास घेतलेले आहेत आणि त्यांना आतून अशा प्रकारे स्ट्रॉबेरीचा क्रश आपण जो केलेला आहे तो लावून घेत आहे. आता आपण ग्लासमध्ये तळाला स्ट्रॉबेरीचे जे तुकडे करून ठेवले आहेत ते थोडेसे घालणार आहोत. त्यावर आता आपण जो स्ट्रॉबेरीचा क्रश केला होता तो 2-3 चमचे घालायचा आहे. त्यावर आपण क्रीमचा आणि व्हॅनिला आईस्क्रीमचा लेयर घालणार आहोत. आईस्क्रीमवरती परत स्ट्रॉबेरीचे तुकडे, त्यानंतर क्रश आणि त्याच्यावरती परत क्रीम घालायचं आहे. गार्निशिंगसाठी परत थोडेसे तुकडे वरून आपल्याला घालायचे आहेत. अशा प्रकारे आपले मस्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून पहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.